लेट अस स्टार्ट. आजचा आपला पॉइंट आहे बफर. बफर हा वर्ड तुम्ही आधी कधी पूर्वी ऐकला आहे का? इंटरनेट बफर सोडून, इंटरनेट बफरिंग सोडून. नो. सो बफर एक टाइपचं सोल्युशन आहे. बफर इज नथिंग बट अ सोल्युशन. नेमकं हे कसलं अनोखं सोल्युशन आहे? तर बफर इज अ सोल्युशन दॅट रेझिस्ट चेंज इन पीएच. दॅट रेझिस्ट चेंज इन पीएच. पीएच मध्ये चेंज आणून देत नाही. कधी? वेन स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड और बेस और वॉटर इज ॲडेड टू इट. आता जरा रीड करा. आता बफर थोडा थोडा समजायला लागलाय का बघा. बफर काय आहे? बफर एक सोल्युशनच आहे, पण असं सोल्युशन आहे दॅट रेझिस्ट चेंज इन पीएच, दॅट डू नॉट अल्टर पीएच. पीएच मध्ये काहीही बदल होत नाही वेन स्मॉल अमाउंट ऑफ ऍसिड और बेस और वॉटर इज ॲडेड टू इट. एक्झाम्पल घ्या. कन्सिडर करा मी एक बीकर घेतला. बीकरमध्ये मी वॉटर घेते. आता पाण्याचा पीएच काय असणार आहे? 7, ॲज वॉटर इज न्यूट्रल. पण जर मी याच्यामध्ये वरून थोडंसं का होईना ऍसिड टाकलं. किती ऍसिड टाकलं? समजा मी 0.001 मोलार HCl टाकलं. तर मग टाकलेल्या HCl मुळे खाली पाण्याचा पीएच 7च राहील की तो काहीतरी चेंज होईल? खाली पाण्याचा पीएच 7च राहील की तो काहीतरी चेंज होईल? डेफिनेटली चेंज होणार आहे. डेफिनेटली चेंज होणार आहे. कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ बदललं. आधी H+ काहीतरी वेगळा होता, आता त्याच्यामध्ये अजून किती H+ झाला? 10^-3 मोलार. त्यामुळे मी वॉटरला बफर म्हणू शकते का? पाणी एक सोल्युशन होतं, पाण्यामध्ये वरून मी ॲसिड टाकलं, त्याचा पीएच बदलला. तर वॉटर इज नॉट अ बफर. हेन्स वॉटर इज नॉट अ बफर. वॉटर इज नॉट अ बफर. मग दुसरं एक्झाम्पल घेतलं. एक बीकर घेतीये, ज्या बीकरमध्ये मला सोल्युशन बनवायचं आहे. कोणाचं? मी सोल्युशन घेणार आहे ॲसिटिक ॲसिडचं प्लस सोडियम ॲसिटेट. हे कसं लर्न करायचं मी सांगेन तुम्हाला. हे आपल्या मनाने तुम्हाला लर्न होऊन जाईल कोणाचं घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे. मग बीकरमध्ये एक असं काहीतरी सोल्युशन घेतलं आणि तुम्हाला म्हटलं की चला रे याच्यामध्ये 2 ड्रॉप HCl टाका. 2 ड्रॉप HCl टाकल्यानंतर पीएच डू नॉट चेंज. पीएच बदललाच नाही. मग मी म्हणेन की चला आता 2 ड्रॉप NaOH टाकून बघा काय होतंय का? तरी पण पीएच डू नॉट चेंज. मग 2 ड्रॉप वॉटर टाकून बघा आता काय होतंय का? तरी पण पीएच डू नॉट चेंज. जर असं सोल्युशन असेल तर इट इज कॉल्ड ॲज बफर सोल्युशन. हेन्स इट इज बफर सोल्युशन. समजलं? बफर सोल्युशन कसं ओळखायचं प्रॅक्टिकल पर्पजमध्ये, थेरॉटिकली कसं ओळखायचं ते शिकवेन. बफरची डेफिनेशन क्लिअर झाली. अ सोल्युशन दॅट रेझिस्ट चेंज इन पीएच वेन स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड और बेस और वॉटर इज ॲडेड टू इट. मग आता एक्झाम्पल्स ऑफ बफर. बफरचे एक्झाम्पल्स बनवायचे कसे? बफर आर ऑफ टू टाईप्स. देर आर टू टाईप्स ऑफ बफर. फर्स्ट बफर आहे आपला ॲसिडिक बफर. मग दुसरा काय असणार? एक आहे ॲसिडिक बफर, दुसरा असणार बेसिक बफर. ॲसिडिक बफर जो आहे तो बनवायचा कसा? ॲसिडिक आहे म्हणून ॲसिड घ्यायचं. पण कोणतं ॲसिड घ्यायचं? वीक ॲसिड घ्यायचं. काय म्हटलं आहे का? ॲसिडिक बफर बनवायचा आहे म्हणून ॲसिड घ्यायचं. पण कोणतं ॲसिड घ्यायचं? वीक ॲसिड प्लस त्यामध्ये टाकायचं सॉल्ट. आता परत क्वेश्चन येईल
की सॉल्ट तर चार टाईपचे आहेत, मग त्यामध्ये कोणता सॉल्ट टाकणार आपण? बरोबर ना, सॉल्टचे किती टाईप्स आहेत? चार. मग कुठला सॉल्ट टाकायचा? सॉल्ट टाकायचा वीक ॲसिड आणि त्याच्या स्ट्रॉंग बेसचा. सॉल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस. सो काय केलं मी? ॲसिडिक बफर बनवायचं आहे म्हणून एखादं ॲसिड घेतलं. कोणतं ॲसिड घेतलं? वीक ॲसिड घेतलं, जसं की CH3C OH. आणि प्लस काय टाकायचं आहे त्यामध्ये? सॉल्ट. कोणता सॉल्ट? सॉल्ट ऑफ वीक ॲसिड विथ स्ट्रॉंग बेस. कोणत्याही एका स्ट्रॉंग बेससोबतचा त्याचा सॉल्ट, म्हणजेच कोण? CH3C OONA. बरोबर आहे का? एक्झाम्पल बनवता येईल का ॲसिडिक बफरचं? प्रथम गायत्री वैष्णवी, बघा इंडिव्हिज्युअली विचारा. वेदांत, तुम्ही एखादा वीक बेस सांगा. एखादा वीक बेस सांगा. आता हे फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, टेल एनी वीक बेस. गायत्री सांगेल ते तो वाला घे. सॉरी, वीक ॲसिड. वीक ॲसिड सांगा. टेल एनी वीक ॲसिड. HF चलेगा, ठीक आहे. आता वैष्णवी, राईट? अजून कोण आहे? वैष्णवी आहे ना? हा वैष्णवी, आता मला काय बनवायचं आहे? या HFचा सॉल्ट बनवायचा आहे. कोणासोबत? सॉल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस. आता मी स्ट्रॉंग बेस तुला NaOH देते. NaOH. तर आता याच्यापासून कॅन यू मेक युअर सॉल्ट? तू तुझा सॉल्ट सांगशील का काय बनेल इकडे? सॉल्ट कसा बनतो? ॲसिड प्लस बेस गिव सॉल्ट अँड वॉटर. बनवू शकतेस की नाही एवढं सांगशील म्हणजे मी पुढे जायला मोकळी झाले. वेदांत सांग. व्हेरी नाईस वैष्णवी, करेक्ट आहे. एच आणि ओ एच सोडायचा, बाकी काय असतो तुमचा? सॉल्ट. NaF, दॅट्स इट. HF आणि काय असणार मग? NaF येईल बनवता. आता मी देते वीक ॲसिड, मी घेतलाय H2CO3. तुम्ही कोणताही स्ट्रॉंग बेस घ्या आणि त्याचा सॉल्ट बनवून दाखवा मला. वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. कोण घ्यायचा? वीक ॲसिड अँड इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. सॉल्ट कोणता घ्यायचा सांगा फक्त सगळेजण. स्ट्रॉंग बेस NaOH घेतला परत तरी पण काही फरक पडणार नाहीये. करेक्ट आहे प्रथम. बाकी वैष्णवी, आता काय ठरलं आपलं? वेदांत, गायत्री, एच आपल्याला दिसत नाही आणि काय दिसत नाही? OH एक दिसत नाही आपल्याला. राहिलं काय मग? सोडियम कार्बोनेट. हा तुम्ही असं लिहाल आधी NaCO3. चांगला दिसेल का? हा CO3 वर चार्ज असतो -2, NA वर चार्ज असतो +1. बॅलेन्स झाले. मग मी काय केलं पाहिजे की त्यांच्यावरचा चार्ज बॅलेन्स होईल? दोन सोडियम घ्यायला पाहिजेत. सो सॉल्ट कोणता असतो? Na2CO3. ओके, आता बनवाल? आता बनवता येईल ना? चला आता मग जाऊया बेसिक बफर.
मग बेसिक बफरसाठी काय घ्यावं लागेल रे सगळ्यात पहिल्यांदा? बघा इथे जेव्हा ॲसिडिक बफर शिकत होता तेव्हा सगळ्यात पहिला घ्यायला लागला वीक ॲसिड, आणि वीक ॲसिड नंतर सॉल्ट घेतला वीक ॲसिड स्ट्रॉंग बेसचा. सो कॅन आय से बेसिक बफर बनवताना आधी तुम्हाला घ्यावा लागेल वीक बेस आणि नंतर काय घ्यावा लागेल सॉल्ट. कोणता सॉल्ट? वीक बेस स्ट्रॉंग ॲसिड. एकच एक्झाम्पल शिकतो आपण याच्यामध्ये. एक वीक बेस घेतीये अमोनियम हायड्रॉक्साईड आणि त्याचा स्ट्रॉंग ॲसिड सोबत कोणतं स्ट्रॉंग ॲसिड घेऊ? एच सी एल घेते. स्ट्रॉंग ॲसिड सोबत सॉल्ट बनवा. एच कॅन्सल, ओ एच कॅन्सल, राहिलं काय? अमोनियम क्लोराईड एन एच फोर सी एल, दॅट्स इट. बनवता येईल असा सॉल्ट तुम्हालाही. सो हे तीन एक्झाम्पल ॲसिडिक बफरचे, हा एक एक्झाम्पल बेसिक बफरचा. बस झालं एक्झाम्पल्स. अजून एक घ्यायचं का बेसिकचं? चला अजून एक वीक बेस सांगा मला कोणताही. फॉर एक्झाम्पल समजा आपण घेतलं कॉपर हायड्रॉक्साईड प्लस त्याच्यामध्ये हळूच काय ॲड करायचं? स्ट्रॉंग बेस. कोणता स्ट्रॉंग बेस करते? एच सी एल. एच कट, ओ एच कट, काय दिसतं? सी यू सी एल. पण विचार करायचं, सी यू वरती चार्ज असतो प्लस टू आणि सी एल वरती मायनस वन, बॅलन्स्ड आहेत का? मग काय करायला पाहिजे बॅलन्स करण्यासाठी? सीएल वर मायनस टू कधी येईल? एका सीएल वर, हा एका सीएल वर मायनस वन आहे. जर मी दोन सीएल घेतले तर तो मायनस टू होईल. सो सॉल्ट कोण झाला आपला? सी यू सी एल टू. चला खूप सारे एक्झाम्पल्स केले, यामधलं लास्ट एक्झाम्पल इरेज करते, तुम्ही लिहून घ्या ते नंतर. मला फॉर्म्युला लिहायला जागा हवी आहे थोडी. आता एक फॉर्म्युला सांगते, त्या फॉर्म्युलाने तुम्ही ह्या पी एच काढू शकता, याचा या बफरचा पी एच काढू शकता. ॲसिडिक बफर आहे म्हणून मला पी एच काढायचं आहे. फॉर्म्युला आहे पी के ए प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ॲसिड. याचं डेरिवेशन नाही आहे, डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करायचा. पी एच इज इक्वल टू पी के ए प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन ॲसिड. मग बेसिक बफरचा फॉर्म्युला कसा असणार? बेस आहे म्हणून काय काढणार आपण? व्हेरी नाईस, पी ओ एच. पुढे काय असणार? पी के ऍसिड आहे म्हणून डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, इथं बेस आहे म्हणून के बी प्लस लॉग टू द बेस टेन वरती सॉल्ट आणि खाली, व्हेरी नाईस, खाली बेस. पाठ होतील हे फॉर्म्युले दोन. दिस इक्वेशन्स आर कॉल्ड ॲज हँडरसन हॅसलबाल्च इक्वेशन. ह्या इक्वेशन्सचं नाव काय आहे? हँडरसन हॅसलबाल्च इक्वेशन. सो सीईटी विचारेल विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट हँडरसन हॅसलबाल्च इक्वेशन. विच इक्वेशन गिव्ज द पी एच ऑफ बफर. विच इक्वेशन गिव्ज द पी एच ऑफ ॲसिडिक बफर. किंवा विच इक्वेशन गिव्ज पी एच ऑफ बेसिक बफर किंवा पी ओ एच ऑफ बेसिक बफर. समजलं काय काय विचारतील ते? सो नाव फक्त लक्षात पाहिजे तुम्हाला. गॉट इट? ॲसिडिक बेसिक बफर. काय काय इम्पॉर्टंट आहे? पहिलं पेज ज्याच्यामध्ये तुम्ही डेफिनेशन शिकताय, पार्टच करून जा आता इथून. बफर इज अ सोल्युशन दॅट रेझिस्ट चेंज इन पी एच वेन स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड ऑर बेस ऑर वॉटर इज ॲडेड टू इट. सेकंड, बफर आर ऑफ टू टाईप, ॲसिडिक बफर, बेसिक बफर. ॲसिडिक बफर इज अ सोल्युशन. ॲसिडिक बफर पण एक सोल्युशनच आहे. कसलं सोल्युशन आहे? सोल्युशन ऑफ वीक ॲसिड अँड सोल्युशन ऑफ वीक ॲसिड अँड इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. आणि त्याचा सॉल्ट कोणासोबत? स्ट्रॉंग बेस सोबत. फॉर एक्झाम्पल हे दोन एक्झाम्पल लिहा. इट्स पी एच इज गिवन बाय इक्वेशन, हे इक्वेशन लिहा. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज हँडरसन हॅसलबाल्च इक्वेशन.
Basic buffer is defined as solution of weak base and its salt with strong acid. Example, this. pOH is calculated by equation this, and such equation is called as Henderson-Hasselbalch equation. Clear hai ita paryanta? Put in the chat section. Why HCl is not ionic? अरे बघ, हायड्रोजन एकच इलेक्ट्रॉन आहे. Cl 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4 5 6 7. हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन जर याला द्यायचं म्हटलं तर राहिलं का याचं काही एक्झिस्टन्स? बिचाऱ्याच्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन होता आणि तू म्हणतीयस की मॅम तो आयोनिक बनवू दे आणि त्याला तो पण ट्रान्सफर करू दे. या क्लोरीनला गरज आहे इलेक्ट्रॉनची. जर याने हा इलेक्ट्रॉन दिला तर हायड्रोजनचा एक्झिस्टन्स काय राहील का? हायड्रोजन ऍटम विल नॉट एक्झिस्ट. म्हणून हे दोघं काय करतात? हायड्रोजन म्हणतो माझा इलेक्ट्रॉन मला पण पाहिजे, पण मी तुझ्यासोबत शेअर करू शकतो, कम्प्लिटली तुला देऊ नाही शकत. हेन्स एच सी एल फॉर्म्स कोवॅलेंट बॉन्डिंग अँड नॉट आयोनिक बॉन्ड. क्लिअर? चलो, बाकी सगळ्यांना ऍसिडिक बेसिक बफर क्लिअर असेल. येस, मेकॅनिझम करूया बफरची. प्रूफ तरी करून देते की नेमकं बफर असं करतो का. बफर मेकॅनिझम, त्याच्या आधी ऍप्लिकेशन्स बघा बफरचे. आपला जो ब्लड आहे, ब्लडचं आपलं पी एच आहे 7.362 समथिंग, 7.4 वगैरे काहीतरी असेल. मी काल परवा लिहून दिलेलं आहे तुम्हाला 3-4 वगैरे. म्हणजेच काय रे, ब्लडला अल्कलाईन कंडिशनमध्ये राहायला आवडतं, स्लाइटली अल्कलाईन कंडिशन. मग जर तुमच्या बॉडीमध्ये इंजेक्शन दिलं, सिरिंज दिली, आणि त्या सिरिंजमध्ये जे काही सोल्युशन आहे त्या सोल्युशनने तुमच्या ब्लडचा पी एच अल्टर केला, चालेल का? ब्लडचा पी एच 7.36 आहे. तुम्ही बाहेरून इंजेक्शन घेताय, इंजेक्शन इज नथिंग बट अ सोल्युशन. ते टाकलेलं सोल्युशन तुमच्या ब्लडमध्ये जातं आणि त्याने जर तुमच्या ब्लडचा पी एच बदलला तर, शॉर्टमध्ये सांगते, तुमच्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे त्याच्यामध्ये आपण समजा पाणी इंजेक्ट केलं, इंजेक्शन देतोय आपण, आणि इंजेक्शनमध्ये काय आहे? वॉटर. वॉटर डायल्यूट करेल आणि डायल्यूट झालं तर डेफिनेटली एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन बदलेल आणि पी एच ऑफ ब्लड पण बदलेल. आणि असा जर पी एच ऑफ ब्लड बदलला असता तर आपण आज इथे असतो का? नाही ना. मग पी एच ऑफ ब्लड बदलत नाही. का नाही बदलत? कारण ब्लडमध्ये एक बफर आहे. ब्लडमध्ये काय प्रेझेंट आहे? बफर प्रेझेंट आहे. कुठला बफर प्रेझेंट आहे ब्लडमध्ये? H2CO3 आणि त्याचा सॉल्ट HCO3 मायनस, जो कोणासोबत लागेल त्यासोबत, हा त्याच्यामध्ये एक बफर आहे. त्यामुळे ब्लडमधला बफर पी एचला अल्टर होऊ देत नाही. सेकंड एक्झाम्पल आहे बफरचं, गॅस्ट्रिक ज्यूस इन स्टमक. आपल्या स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस आहे, त्याचा पण पी एच आपण शिकलेलो. त्याचा पी एच किती असतो? निअरली अबाउट 2. आता गॅस्ट्रिक ज्यूस तर पोटामध्येच आहे ना, आणि तुम्ही पाणी जर पिला वरून तर तेही डायरेक्ट पोटामध्ये जाते, बरोबर? गॅस्ट्रिक ज्यूस पण पोटामध्ये आहे आणि तुम्ही जर पाणी पिला वरून तर ते सुद्धा डायरेक्टली पोटामध्ये चाललंय. मग आजपर्यंत कितीतरी वेळा पाणी पिला असाल जन्मल्यापासून, तर ते गॅस्ट्रिक ज्यूस काही डायल्यूट झालाय का तिथला? त्याचं मेकॅनिझमची इफिशियन्सी काही कमी झाली का इतक्या वर्षामध्ये? नो. याचा अर्थ गॅस्ट्रिक ज्यूसचा पी एच हा 2 मेंटेन ठेवलाय. कशामुळे? बफर प्रेझेंट असल्यामुळे. सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍग्रिकल्चरमध्ये तुम्ही म्हणता माती जमीन तुमची सुपीक पाहिजे, म्हणजे फर्टाईल पाहिजे. युअर फार्म फील्ड शुड बी फर्टाईल. आणि तुम्ही त्याच्यामध्ये खूप सारे फर्टिलायझर्स टाकत असता, इतके सारे फॉस्फेट्स, इतके सारे बायकार्बोनेट्स टाकताय, तरी सुद्धा तुमची फर्टिलिटी मेंटेन राहते. कारण ऍग्रिकल्चरमध्ये वापरल्या जाणाऱ्या फर्टिलायझर्समध्ये सुद्धा काय आहे? बफर प्रेझेंट आहे. अँड दॅट इज वाय त्याचा पी एच मेंटेन केला जातो. आणि पी एच मेंटेन राहिला डेफिनेटली ती जमीनसुद्धा फर्टाईल राहते.
ओके त्याच्यानंतर पेनिसिलिनचा जेव्हा शोध लावत होते तेव्हा त्या एक्सपेरिमेंट मध्ये सुद्धा बफर यूज केला. असे दोन तीन ऍप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही लर्न कराल. आता मेकॅनिझम, आता रिअल सेन्समध्ये कळालं की बफरचं इम्पॉर्टन्स काय आहे. कारण इम्पॉर्टन्स नसता तर आपण जिवंत राहिलो नसतो. ना ॲग्रीकल्चरमधून काही पिकलं असतं, ना आपलं ब्लड सेफ असतं, ना आपला गॅस्ट्रिक ज्यूस सेफ असता जर बफर आपल्या आयुष्यामध्ये नसता तर. अँड दॅट इज वाय मेकॅनिझम ऑफ बफर इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सिडर करा एक बीकर घेतलाय आणि या बीकरमध्ये आपल्याला घ्यायचा आहे ॲसिडिक बफर. ॲसिडिक बफर म्हणजेच काय, मला घ्यावा लागेल वीक ॲसिड. वीक ॲसिड कोणता घेतला मी, CH3COOH प्लस मला अजून काय घ्यावं लागेल, इट्स सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस सोडियम ॲसिटेट. दोघांची नावं पण आली पाहिजेत. दिस इज ॲसिटिक ॲसिड, दिस इज सोडियम ॲसिटेट. आता मला सांगा या मोमेंटला तुमच्या बीकरमध्ये सोल्युशन आहे. सोल्युशन म्हणजे काय, कोणत्याही दोन गोष्टी मिक्स झाल्या की सोल्युशन बनतं. सो याला आपण त्यामुळे काय म्हणतो, बफर सोल्युशन. कोणतं बफर सोल्युशन आहे, हे ॲसिडिक. आता रिॲक्शन्स फार इम्पॉर्टंट आहे. पहिली रिॲक्शन, ॲसिटिक ॲसिड के लेट अस स्टार्ट विथ सॉल्ट. जो तुमचा सॉल्ट आहे सोडियम ॲसिटेट, तो एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, बरोबर आहे का. जो तुमचा सॉल्ट आहे तो एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, बरोबर आहे. येस, का स्ट्रॉंग आहे, कारण टोविक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून बनलाय ना. एक्झॅक्टली. एक जरी कोण त्यामध्ये स्ट्रॉंग असेल तर काय म्हणायचं असतं, तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मग तो सिंगल हेडेड ॲरोने डिसोसिएट होईल. कसा डिसोसिएट होईल, CH3COO- प्लस Na+. ओके, सो आता माझ्याकडे खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे CH3CO- अँड Na+. थोडस विचार करा, लॉरी ब्रॉन्स्टेड काय सांगितलेले आपल्याला, की असा स्पीसीज की जो H+ घेऊ शकतो, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे हा H+ घेऊ शकतो, असा स्पीसीज जो H+ घेऊ शकतो इज कॉल्ड ॲज सबस्टेन्सेस दॅट एक्सेप्ट H+ आर कॉल्ड ॲज बेस. आणि अशा बेसला काय म्हणत होतो आपण, कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस किंवा पुढे जाऊन सांगते, थोडं अजून क्लिअर होईल. आतापर्यंत इतकं क्लिअर आहे, स्ट्रॉंग ॲसिड असा असा डिसोसिएट झाला. नेक्स्ट काय आहे माझ्याकडे, नेक्स्ट मला दिसतं आहे माझा ॲसिड आहे, वीक ॲसिड CH3COOH. ॲज इट इज वीक ॲसिड, तो कम्प्लिटली आयोनाइज करेल का. जर असं पुढे जाईल मॅक्सिमम टाइम तो कसा असेल, मागे. म्हणजेच काय, ॲसिटिक ॲसिड लार्ज कॉन्सन्ट्रेशनमध्ये प्रेझेंट आहे. मी जर 1000 मॉलिक्युल्स दिले तुम्हाला ॲसिटिक ॲसिडचे, तर त्यातला एक फक्त इकडं डिसोसिएट होईल, ओनली सिंगल मॉलिक्युल. पॉसिबिलिटी आहे CH3COO- + H+. आणि बाकीचे 999 कुठे आहेत, बाकीचे 999 हे असेच आहेत, इथेच बसलेत पाण्यात असेच. सो हे 999 म्हणजे लार्ज कॉन्सन्ट्रेशन आहे. कॅन आय सी इट, बरोबर आहे. ऍसिटिक ऍसिड इज प्रेझेंट इन लार्ज कॉन्सन्ट्रेशन. मग आता मी विचारते, CH3COOH जर हा तुमचा वीक बेस, वीक ऍसिड आहे, तर वीक ऍसिड जेव्हा H+ देतो काय बनवतो, कॉन्जुगेट बेस. आठवली का ती कन्सेप्ट, ऍसिड अँड इट्स कॉन्जुगेट बेस डिफर बाय अ प्रोटॉन H. वीक ऍसिडचा काय असतो, कॉन्जुगेट बेस असतो. म्हणून मी इथं पण काय लिहू शकते, हा माझ्या बीकरमधला कॉन्जुगेट बेस आहे. आता बीकरमध्ये काय काय आहे ते सगळं मी तुमच्या समोर लिहिलंय. आता तुमची पहिली कंडिशन, कंडिशन नंबर 1, इफ एक्सेस ऑफ ऍसिड इज ॲडेड, इफ H+ इज ॲडेड, काय होईल रे.
बीकर मध्ये तुम्हाला कॉन्जुगेट बेस दिसतोय, तो कॉन्जुगेट बेस या एच प्लस ला घेईल आणि न्यूट्रल होईल. येणारा एच प्लस जर तुमच्या बीकर मध्ये फ्री असेल तर तो पीएच अल्टर करेल, हे माहिती आहे का? सांगा फक्त, पीएच अल्टर करण्यासाठी एच प्लस फ्री फॉर्म मध्ये पाहिजे. कुठल्या फॉर्म मध्ये? फ्री फॉर्म मध्ये. जर मी वरती बीकर मध्ये एच प्लस टाकला तर तो फ्री राहणार आहे का? नाही, तो कोणी घेतला जाईल? या कॉन्जुगेट बेसनी घेतला जाईल. आणि कॉन्जुगेट बेसनी घेतला तर काय बनवेल? बघा बरं, मी रिॲक्शन लिहून दाखवते. हा तुमचा कॉन्जुगेट बेस होता, सी एच थ्री सी ओ ओ मायनस, त्यांनी एक्सेस ऑफ एच प्लसला घेतलं, काय बनवला? सी एच थ्री सी ओ ओ एच, आणि हे काय आहे? वीक ॲसिड आहे, तर तो परत डिसोसिएट करणार नाही, तो डिसोसिएट करणारच नाही. म्हणजे फ्री राहिले का एच प्लस? एच प्लस कुठे फ्री राहिले का? नाही. हा, मग पीएच अल्टर होईल का? नाही होणार. म्हणजे ऍसिड वरून टाकलं एक्सेस तरीही काही फरक पडला नाही पीएच वरती. आता मी ओएच मायनस टाकून बघते. कन्सिडर करा, सेकंड स्टेप मध्ये आपण ओएच मायनस टाकतो. परत तेच आहे, जर ते ओ एच मायनस फ्री राहिले तर ते बेसिक मीडियम मध्ये जातील, पण कोणीतरी कंझ्युम केले तर बेस बनण्याचा काही सवालच नाही. पण आता विचार करा फक्त कोण कंझ्युम करत असणार आहे. कंडिशन नंबर टू, इफ ओ एच मायनस इज ॲडेड, इथे इफ एच प्लस इज ॲसिड झालं, इफ एच प्लस इज ॲडेड करा. विचार करा कोण घेईल त्याला ओ एच मायनसला. हु इज प्रेझेंट इन लार्ज कॉन्सन्ट्रेशन? हु इज प्रेझेंट इन लार्ज कॉन्सन्ट्रेशन? कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे बीकरमध्ये? नाही, एच प्लस कसं जास्त होईल वैष्णवी? हे बघ, मी ॲरो काय लिहिलाय, एच प्लस बनतो पण तो मॅक्सिमम कुठे जातोय? बॅक साईड डायरेक्शन मध्ये. म्हणजे एच प्लस थोडासाच आहे, मॅक्सिमम तर तो कशामध्ये गेलाय? सी एच थ्री सी ओ एच. आणि मी लिहिलंय पण खाली, लार्ज कॉन्सन्ट्रेशन कोणाचं असतं? सी एच थ्री सी ओ ओ एच. पटलं की नाही? अरे 1000 ॲसिटिक ॲसिड घेतलेत, एक त्यातला डिसोसिएट झाला, बाकीचे असेच आहे असेत. म्हणजे लार्ज कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे? ॲसिटिक ॲसिडचं आहे. या ॲसिटिक ॲसिडमध्ये ओ एच मायनस टाकला जातो. तो ओ एच मायनस हे ॲसिटिक ॲसिड आहे, हा ओ एच मायनस आहे, ॲसिड त्या बेसला घेईल आणि न्यूट्रल करेल. कसा? सी एच थ्री सी ओ ओ मायनस, सी एच थ्री सी ओ ओ मायनस, आणि हे काय बनवेल? वॉटर, एच टू ओ. कॉन्जुगेट बेसनी माझ्या ॲसिडिटीवर तशी काही फरक पडत नव्हता. कॉन्जुगेट बेस आधीही माझ्या बीकरमध्ये होता, त्याने काय फरक पडलेला का? नाही. सो कॉन्जुगेट बेस मला चालतो. नवीन काही बनलं का? ओ एच मायनस जास्त दिसतोय का? ओ एच मायनस तुम्ही जेवढा टाकाल तेवढा कन्झ्युम केला जाईल बाय लार्ज कॉन्सन्ट्रेशन ऑफ वीक ॲसिड, आणि काय बनवेल? कॉन्जुगेट बेस. आणि तो परत न्यूट्रल झाला, कारण हा ॲसिड आहे वीक ॲसिड, हा बेस आहे, म्हणजे काय बनलं? सॉल्ट अँड वॉटर. हे डेफिनेटली कोण असणार आहे? ॲसिड प्लस बेस जेव्हा बनवताय खाली कोण असेल? सॉल्ट अँड वॉटर. आणि सॉल्ट आणि वॉटर कधी ॲसिडिटीला हलवणार नाहीत ना. जो काही पीएच असेल तोच मेंटेन होईल परत. अँड दॅट इज वाय वरून एच टाका किंवा ओ एच टाका, पीएच वरती काहीही इफेक्ट पडत नाही. एच टाकला तर कॉन्जुगेट बेस त्याला न्यूट्रल करतोय, आणि ओ एच टाकला तर वीक ऍसिड त्याला कन्झ्युम करतोय. समजे? बघा बरं, समजलं का एकदा? रिएक्शन समजलं सगळ्या? पहिल्या रिॲक्शनमध्ये सॉल्टला तोडलं, दुसऱ्या रिॲक्शनमध्ये वीक ॲसिडला तोडलं, नंतर म्हटलं
एच प्लस ऍड केला की कोण घेतं, बेस, म्हणून कॉन्जुगेट बेस मध्ये एच प्लस ऍड करून दाखवलं की बाबा कोण बनतं, वीक बेस बनतो. ओ एच ऍड केलं की कोण घेतं, तो वीक बेस घेतो, वीक बेस घेतो आणि काय बनवतो, सॉल्ट आणि वॉटर. सो सॉरी सर्दीने माझा आवाजच नाही येते आता. चलो ठीक आहे, सो याचे स्क्रीनशॉट सेव्ह करते, काही डाऊट असेल तर विचारा. दिस इज एंड ऑफ बफर.